संजीवनी उद्योग समूहाने तयार केले 5 कोरोना विषाणू निर्जंतुकीकरण कक्ष, श्री विपिन दादा कोल्हे. सध्या कोपरगाव मध्ये मोठ्या प्रमाणात संकट म्हणून पुढे आलेल्या कोरोना या रोगावर प्रतिबंध म्हणून कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार सौ स्नेहलताताई बिपिन दादा कोल्हे व उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री बिपिन दादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे चेअरमन श्री विवेक भैया बिपिन दादा कोल्हे यांच्या संकल्पनेतून मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करत आहे. श्री बिपिन दादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना या विषाणूचा संसर्ग आपल्या नागरिकांना होऊ नये व त्यापासून बचाव होण्यासाठी डेटॉलचा वापर करून कोरोना निर्जंतुकीकरण कक्ष उभारण्यावर संजीवनी उद्योग समूहाने भर दिला आहे. नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी जीवाचे रान करणारे पोलीस बांधव, नगरपालिका कर्मचारी, आरोग्य कर्मचारी व तसेच अत्यावश्यक कारणासाठी बाहेर येणारे नागरिक यांना उपयुक्त ठरतील असे 5 कोरोना निर्जंतुकीकरण कक्ष कोपरगाव शहरातील विविध ठिकाणी उभारले जात आहेत. आपण सर्व घरात सुरक्षित आहोत, मात्र बाहेर आपल्या सर्वांची काळजी करत जे कार्यरत आहेत त्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरणारे उपक्रम राबविण्यात संजीवनी उद्योग समूह व कोल्हे परिवार हा आग्रही आहे असे श्री बिपिन दादा कोल्हे म्हणाले. प्राथमिक पातळीवर अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव मध्ये पहिले 5 कोरोना निर्जंतुकीकरण कक्ष हा सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सह साखर कारखाना सहजानंदनगर यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट S24 न्यूज कोपरगाव.